राज्याच्या सत्ता संघर्षाबाबत न्यायालयानं दिलेला निकाल हा शिवसेना भाजपा युतीच्या बाजूने दिला असल्याची भावना बदलापूरचे माजी नगराध्यक्ष राजेंद्र घोरपडे यांनी व्यक्त केली आमदारांच्या अपात्रतेबाबत विधानसभा अधिकार देऊन निकालानंतर सेना भाजप युतीचं सरकार हे अधिकृत सरकार असल्याचं सिद्ध झालं असं ते म्हणाले बघा आजचा जो निकाल आहे तो पूर्णपणे शिवसेना भारतीय जनता पार्टी युतीच्या बरोबरचा निर्णय आहे त्यांच्या बाजूने लागलेला निर्णय आहे त्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे की जे सोळा आमदार डिस्क्वालिफिकेशनचा जो निकाल होता तो निकाल आज त्यांनी दिलेलाच नाही आहे सर्वोच्च न्यायालयाने तो निकाल देण्याकरता विधानसभेचे जे अध्यक्ष आहेत मिलिंद नार्वेकर यांच्याकडे तो सोपवलेला आहे आणि न्यायालयाने स्पष्टपणे सांगितलेलं आहे की पुढचा निर्णय लवकरात लवकर विधानसभा अध्यक्षांनी घेण्यात यावा राहिलं बाकीचं की त्यामुळे हे सरकार पूर्णपणे अधिकृत आहे आत्तापर्यंत हे तर आपण मानलंच पाहिजे आता राहिला की विरोधक की गोगावल्यांचं जे काही प्रतोत्पत आहे ते बेकायदेशीर जे सांगितलेलं आहे परंतु या सगळ्या गोष्टीमध्ये एकच की उद्धव ठाकरे यांनी बहुमताची चाचणी फ्लोअर टेस्ट आपण ज्याला म्हणतो ती घेतली नाही हा सगळ्यात मोठा टर्निंग पॉईंट आहे या संपूर्ण घटनाक्रमामधला आणि त्याच्याच आधारावरती माननीय उच्च न्यायालयाने हा निर्णय दिलेला आहे की इथे आत्ताच्या क्षणाला आम्ही कोणालाही बात करू शकत नाही आणि त्याच्यामुळे हा सेना भाजपचा बाजूने लागलेला निकाल आहे त्यांचाच तो विजय आहे असं मी मानतो